प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया हालेलुया। प्रियानो सर्वांना सणाच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपण अमलाईचा सण साजरा करत आहोत। प्रियानो 8 महिन्यापूर्वी माता मरियेच्या मध्यस्थीने झालेला चमत्कार ची साक्ष आपण ऐकूया। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। माझं नाव मॉविन पेमेंटा, मी पापडी वसई येथून माझी साक्ष देत आहे। काही महिन्यांपूर्वी घराच्या बाहेर सफाईचे काम करत असताना लाद्यांवरून माझा पाय घसरून मी खाली पडलो व छातीच्या कोपऱ्यात मला मार बसला। मी डॉक्टरांकडे गेलो, औषध उपचार केला, पण विशेष फरक काही मला जाणवला नाही। मी फादर बेनी यांचे अमला आश्रमचे व्हिडिओ रोज बघत असे। त्यातीलच प्रार्थनेद्वारे मी मरिया मातेकडे माझ्या या दुखण्यासाठी प्रार्थना करत असे। एक दिवस रात्री फादर बेनी यांचा व्हिडिओ बघत असताना फादर बेनी यांनी त्यांच्या प्रार्थनेमध्ये संदेश दिला की छातीच्या कोपऱ्याच्या भागातील दुखणे परमेश्वर कोणाचे तरी बरे करून देत आहे। यावर मी विश्वास ठेवला व ही साक्ष मी माझ्यासाठी घेतली। प्रार्थना संपवून मी झोपी गेलो। दुसऱ्या दिवशी सकाळी उठून मी माझी नेहमीप्रमाणे कामे करत असताना साधारणतः 12 वाजण्याच्या सुमारास माझ्या लक्षात आले की माझ्या छातीच्या कोपऱ्यातील दुखणे परमेश्वराने पूर्णपणे नष्ट केलेले होते। एक दिवस आधी तर झोपेतून मला व्यवस्थितपणे उठताही येत नव्हते, एवढे दुखणे परमेश्वराने केवळ एका क्षणामध्ये पूर्णपणे बरे केलेले होते। या घटनेला साधारणतः 7 ते 8 महिने झाले, परंतु तेव्हापासून आतापर्यंत मला एकदाही तसा त्रास पुन्हा जाणवला नाही। थँक्यू जीजस, थँक्यू मदर मेरी, प्रेज द लॉर्ड। तसेच आमच्यासाठी सतत मध्यस्थी करणारे फादर बेनी व त्यांच्या संपूर्ण टीमचे मी मनापासून आभार मानतो। थँक्यू। प्रियानो आपण बघितलं या बंधूच्या जीवनामध्ये कसा मोठा चमत्कार घडलेला आहे। या बंधूने विश्वासाने माता मरियेच्या मध्यस्थीने प्रार्थना केली आणि माता मरियेने त्याच्या जीवनामध्ये कसा चमत्कार घडवला हे आपल्याला दिसून येते। फादर, माता मरिया प्रार्थना करते त्या प्रार्थनेला एवढे सामर्थ्य कसे? अलिशा सिस्टर कायम मस्त प्रश्न विचारत आहे। हालेलुया। आपण प्रश्नाचा उत्तर पवित्र त्रैक्याच्या प्रार्थनाद्वारे शोधूया। पिता, पुत्र, पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन। हालेलुया 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 हालेलुया। माझा प्रिय बंधूनो आणि बहिणीनो, देव परमेश्वर देणारे जे शुभ वर्तमान आहे, हे शुभ वर्तमान देव जे करत आहे ते निरंतर सर्व युगामध्ये सर्व जगामध्ये ॲप्लिकेबल आहे, म्हणजे युनिव्हर्सल आहे। हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया। मी आज अलिशा सिस्टरांना एक छोटासा प्रश्न विचारत आहे। हालेलुया। संत पावलानी गलातीयास लिहिलेल्या पत्रामध्ये पहिल्या अध्यायातील 15व्या वचनामध्ये काय बोललेलं आहे सिस्टर, आता जरा वाचा। तरी ज्या देवाने मला माझ्या मातेच्या उदरातून जन्मल्यापासून वेगळे केले व आपल्या कृपेने बोलाविले, त्याला आपल्या पुत्राला माझ्या ठाई प्रगट करणे बरे वाटले। हालेलुया हालेलुया। सिस्टर, हे एक मोठा चमत्कार आहे। हालेलुया हालेलुया। जो निवडत आहे तोच मरियेला निवडले। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। संत पावलाने सांगितलं की त्याने मला ओळखले, त्याने मला निवडले। हालेलुया, ही अशी गोष्ट नाहीये। हालेलुया, माता मरियाच्या उदरामध्ये प्रभू येशू जन्माला आलेला आहे। प्रेज द लॉर्ड, हालेलुया हालेलुया। आणि तो प्रभू येशू त्या आईच्या उदराला आशीर्वाद दिलेला आहे।
प्रेस द लॉर्ड हालेलुया या आनंदकाल योजना आहे प्रेस द लॉर्ड हालेलुया हालेलुया यहूदी धर्मातील सर्वात महत्त्वाचा एक शिकवण आहे चौथा आज्ञा प्रेस द लॉर्ड तुझ्या आई वडिलांना तू मान दे आदर दे प्रेस द लॉर्ड हालेलुया या भूदलामध्ये होते तेव्हा संत योसेफला आणि माता मरियाला प्रभू येशूने भरपूर सन्मान आणि आदर दिले हालेलुया प्रेस द लॉर्ड हालेलुया आणि मरियेच्या प्रार्थनेचं वैशिष्ट्य काय हे साधी आई म्हणून नाही प्रेस द लॉर्ड मरियेच्या प्रार्थनेला मोठा एक वैशिष्ट्य आहे त्या वैशिष्ट्य काय आहे म्हणजे हालेलुया मरियेकडे निष्पापी हृदय आहे प्रेस द लॉर्ड ही मरिया देवाला मोजून दिवस काढत आहे हालेलुया देवावर अवलंबून दिवस काढत आहे हालेलुया देवाला आपले सर्वस्व म्हणून स्वीकार केलेला आहे देवाची मी दासी आहे म्हणून जाहीर केलेला आहे हालेलुया प्रेस द लॉर्ड प्रभू येशूच्या शिकवणीमध्ये खूप महत्त्वाचं एक शिकवण आहे या लहानातील एकाला तुम्ही केले प्रेस द लॉर्ड हालेलुया या लहानातील एकाला म्हणून बोलताना लूकृत शुभवर्तमानामध्ये या वचनाचा अर्थ 12 शिष्यांसाठी किंवा येशूच्या निवडलेल्या लेकरांसाठी तुम्ही जे करत आहे असं त्याचा अर्थ आहे हालेलुया प्रेस द लॉर्ड येशूच्या या हे जे नातं आहे यामध्ये अगदी विशेष असा दुसरं एक नातं आहे ते नातं काय आहे म्हणून मी तुम्हाला समजावून सांगतो हालेलुया प्रेस द लॉर्ड हालेलुया आपल्याला प्रभूच्या पवित्र वचनामध्ये दिसणारा एक गोष्ट आहे हालेलुया हालेलुया योहानाच्या शुभ वर्तमानामध्ये 12 अध्यायामध्ये असलेले हे वचन वचन संख्या 26 जर कोणी माझी सेवा करतो तर त्याने मला अनुसरावे म्हणजे जेथे मी आहे तेथे माझा सेवकही असेल जर कोणी माझी सेवा करतो तर पिता त्याचा मान करी हालेलुया हालेलुया या वचनामध्ये महत्त्वाचा सर्व शिकवण आहे प्रेस द लॉर्ड हालेलुया जगामध्ये प्रभू येशूचा सर्वात जास्त सेवा कोणी केली हालेलुया प्रेस द लॉर्ड हालेलुया कोणी केली सांगा हालेलुया माता मरियानी येशूची सेवा या जगामध्ये केली त्याहून जास्त सेवा कोणतरी केली का दुसरा कोणीही केलेले नाही हालेलुया पहिले वचनाचा भाग आहे जे माझी सेवा करते मला अनुसरावा हालेलुया माता मरियानी येशूला अनुसरले प्रेस द लॉर्ड हालेलुया कायम अनुसरले अनुसरणे म्हणजे मागो माग चालणे प्रेस द लॉर्ड आज्ञा पाळणे हालेलुया म्हणून जे वेद पंडित आहेत ते लोक सांगतात की मरिया येशूच्या पहिले आणि सर्वात मोठी शिष्या आहे म्हणून प्रेस द लॉर्ड हालेलुया डिसायपल फार एक्सलन्स हालेलुया प्रेस द लॉर्ड मरिया पेक्षा मोठी दुसरा एक शिष्य होऊ शकत नाही एवढे परफेक्ट हालेलुया ते आहे आईचं वैशिष्ट्य हालेलुया आणि या ज्या व्यक्तीने मरिये
ज्या व्यक्तीने येशूची सेवा केली, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, त्यांना आबा पिता सन्मान करणारच. हालेलुया. एक एक वचन स्वर्ग पाळणार आहे. हालेलुया. म्हणून सिस्टरांना आता पहिले उत्तर मिळालं म्हणून माझा खात्री आहे. प्रेज द लॉर्ड. एवढं मात्र नाही, बाकी भरपूर उत्तर आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. दुसरा जे उत्तर आहे ते आता आपण पाहूया. हालेलुया. पेत्राचे पहिले पत्र अध्याय 3 वचन संख्या 12. कारण परमेश्वराचे नेत्र नीतिमानावर असतात व त्याचे कान त्यांच्या विनंतीकडे असतात, तरी वाईट करणाऱ्यावर परमेश्वराची करडी नजर आहे. हालेलुया. हालेलुया. माता मरियानी जन्मापासून मरेपर्यंत काहीही वाईट केलं नाही. प्रेज द लॉर्ड. म्हणून आज हे सण आपण साजरा करतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ती नीतिमान जीवन जगली. प्रेज द लॉर्ड. नीतिमान कोण आहे? प्रत्येकांना त्यांचा हक्क पुरवणारा. प्रेज द लॉर्ड. मरियेनी देवाला देवाचा हक्क पुरवलं. संत योसेफ बरोबर एक चांगली बायको म्हणून पवित्र जीवन जगली. हालेलुया. बाल येशू बरोबर त्याची पूर्ण सेवा करून त्याच्या बरोबर राहिली. हालेलुया. शिष्यांच्या बरोबर बाकी यहुदी समाजा बरोबर त्यांनी नीट जीवनाची व्यवस्था केली. हालेलुया. ती नीतिमान होती. आणि वाचन आपल्याला सांगत आहे की जे नीतिमान आहे त्यांच्याकडे स्वर्गातील बापाचे नजर सरळ त्या नीतिमानाकडेच राहिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. सिस्टरांनी जे प्रश्न विचारलं ते बरे झालं. आपल्याला आज पाहिजे ते सुंदर उत्तर देवाने दिलेलं आहे. हालेलुया. प्रियानो, जसे तुम्हाला माहिती आहे, आज परत एक लाईव्ह प्रेयर आहे 7:30. हालेलुया. आपण आज संध्याकाळी 7:30 जे लाईव्ह प्रेयर आहे त्यामध्ये परत भेटूया. स्वर्गातील बाप मारियेच्या मध्यस्थीद्वारे तुम्हा सर्वांना भरपूर आशीर्वाद देव. हालेलुया. अजून दोन साक्ष्य आता आपल्याला ऐकण्यासारखं आहे. एका बहिणीच्या जीवनामध्ये परमेश्वराने केलेल्या 6-7 सुंदर साक्ष्य आता आपण ऐकूया. हालेलुया. दुसरा एका कुटुंबामध्ये कोविड प्रसंगामध्ये मरियेच्या मध्यस्थी कशा प्रकारे कामात आले. हालेलुया. हे पण साक्ष्य आता आपण ऐकूया. मी शिला कोलोसो वसई गिरीजवरून बोलत आहे. हे लॉकडाऊनच्या काळामध्ये अमलाश्रमचे व्हिडिओ बघत असताना आम्हाला खूप काही आशीर्वाद मिळालेला आहे. माझी पहिली साक्ष अशी आहे की रात्री झोपेमध्ये माझा खूप हात दुखायचा, मला चैनच पडायचं नाही, झोप पण लागत नसायची. मी गाठी सोडवणे आईची मायाळ कुमारीची प्रार्थना नित्यनियमाने बोलायला लागली. आणि फादरांनी एकदा सांगितले की ज्या कोणाचा हात दुखते त्याला प्रभू स्पर्श करत आहे, ते मी माझ्यासाठी स्वीकारले आणि तेव्हापासून माझा हात दुखायचा पूर्णपणे बरा झाला. माझी दुसरी साक्ष अशी आहे की मला कमरेचा खूप त्रास व्हायचा, माझी कंबर भरपूर दुखायची. त्यावेळी मला काही सूचनाचे होई, मी आमलाश्रमचे व्हिडिओ बघत असताना मला त्याच्यातून स्पर्श झाला आणि मी पूर्णपणे बरी झाली. माझी तिसरी साक्ष अशी आहे की माझ्या उजव्या पायाची टाच भरपूर दुखायची, मला सकाळी उठल्यावर मला चालायला पण व्हायचे नाही. परंतु ज्या ज्यावेळी फादर बेनीने सांगितले की ज्या कोणाची टाच दुखत आहे त्याला प्रभू स्पर्श करत आहे आणि ती साक्ष मी माझ्यासाठी स्वीकारली आणि तेव्हापासून माझ्या पायाची टाच दुखणे पूर्णपणे बरी झाली. मी चौथी साक्ष माझ्या मिश्रांची देऊची ते माझ्या मिश्रांना बऱ्याच वर्षापूर्वी ॲसिडिटीचा त्रास होता, त्यांची ॲसिडिटी काही कमी होत नव्हती. त्यामुळे फादर अमलाश्रमचे व्हिडिओ बघत असताना
त्यांना खूप काही स्पर्श झाला. त्यांनी मायाळकुमारीची मला प्रार्थना नित्यनियमाने चालू ठेवली आणि त्यांचा पूर्णपणे ॲसिडिटीचा त्रास पूर्णपणे नाहीसा झाला. तसेच त्यांना गुडघे घालायला होत नव्हते, प्रार्थना करायला जमत नव्हते गुडघ्यावरती. त्या प्रार्थना करत असताना त्याने ती प्रार्थना चालूच ठेवली की माझे गुडघे बरे व्हावे, आणि त्याने देवाने त्यांना स्पर्श केला. आता गुडघे घालण्यास त्यांना काही त्रास होत नाही म्हणून मायाळकुमारीमध्येचे आणि देवाचे ते आभार मानत आहेत. पाचवी साक्ष माझी मुलगी स्वतःहून सांगत आहे. मी जेसिका कोलासो माझी साक्ष देत आहे की मला लहानपणापासून सर्दीचा त्रास होता. सकाळी उठली की रोज 9-10 तरी शिंकवायचा. पण जेव्हापासून आम्ही आमला आश्रमची प्रेयर ऐकतायत व मायाकुमारी मरी आणि गाठी सोडवणाऱ्या आईची प्रार्थना करतायत, तेव्हापासून माझी सकाळी उठल्यावरती जी शिंका यायच्या त्या बंद झाल्या आहेत. तसेच फादर बेनी आणि आमलाश्रमच्या सर्व शिष्टांचे आम्ही मनापासून आभार मानतो. प्रेज लॉर्ड, हालेलुया. आत्ता आणि सदा सर्वदा, आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. स्तोत्र 23. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. मी मर्सेसवरून एरिना डिसुजा बोलते. माझी साक्ष अशी आहे की माझे पती मॅल्कम डिसुजा यांना ताप आला होता. आम्ही जवळच आमच्या डॉक्टरांकडे औषध घेतली. 15 दिवसांनी परत ताप आला, अशक्तपणा आला. आम्ही पुन्हा डॉक्टरांकडे गेलो. त्यांनी आम्हाला रक्ताची तपासणी करण्यास सांगितले. आम्ही रक्ताची तपासणी केली आणि ते रिपोर्ट नॉर्मल आले. तरी देखील माझ्या पतीला बरे वाटत नव्हते. म्हणून आम्ही दुसऱ्या दिवशी डॉक्टर स्वेतलाना कोयलो यांच्याकडे गेलो. त्यांनी आम्हाला सीबीसी, सीआरपी व कोविडची टेस्ट करण्यास सांगितली आणि रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. सीआरपी भरपूर वाढले होते, डायबिटीस व प्रेशर पण वाढले होते. डॉक्टर म्हणाल्या तुम्हाला सिटी स्कॅन करावा लागेल. पतींची ऑक्सिजन लेवल 93.94 होती. डॉक्टरांनी आम्हाला सर्व परिस्थिती समजावून सांगितली आणि ऍडमिट होण्याचा सल्ला दिला. परंतु आमची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे आम्ही ऍडमिट होऊ शकत नव्हती. आम्ही डॉक्टरांना सांगितले, त्यांनी सांगितले घाबरू नका, देव तुमच्या बरोबर आहे. त्यांनी आम्हाला घरात क्वारंटाईन होण्यास सांगितले. औषधांचा कोर्स चालू होता. सलाईन व इंजेक्शन लिहून दिली. मला मीठ व पवित्र पाणी दिले व फादर बेनीचे व्हिडिओ पाहण्यास सांगितले. आम्ही व्हिडिओ पाहण्यास सुरुवात केली. पवित्र मीठ व पाणी ह्यांनीच औषधे घेतली. मायाकुमारी मरेची प्रार्थना करू लागले. प्रभूचे कार्य सतत चालू राहते आणि त्यांच्यामुळे भूतलावर सर्वांना आरोग्य लाभते. मुला, तू आजारी असताना आजारीकडे दुर्लक्ष करू नकोस, पण प्रभूची आराधना कर आणि तो तुला बरे करील. बेन्सिरा आर्थिस. नंतर डॉक्टरांनी 9 दिवसांनी पुन्हा रिपोर्ट करण्यास सांगितले. संध्याकाळी रिपोर्ट आल्यावर काय चमत्कार, माझ्या पतीचे सर्व रिपोर्ट नॉर्मल आले. मी त्यांच्याजवळ राहून त्यांची काळजी घेतली. म्हणून मी देवाचे व पवित्र मरीचे आभार मानते. त्याचप्रमाणे अमला आश्रमचे फादर बेंदी व त्यांच्या सर्व शिष्यांचे आभार मानते. हालेलुया. आता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्व शक्तिमान परमेश्वर पिता पुत्र पवित्रात्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन. पोटाच्या संबंधातील खूप त्रासदायी असे दुखणे प्रभू दूर करून देत आहे. डोक्यावर मोठा वजन काहीतरी ठेवल्यासारखा होऊन डोक्यावर खूप दुखणे त्रास होत आहे, अशा कोणाला तरी प्रभू स्पर्श करत आहे. छाती एकदम जड झाल्यासारख्या स्थितीतील काही लोकांना प्रभूने सुटका दिली आहे. वाचनाकडे लक्ष लागतच नाही अशा स्थितीतील कोणाला तरी पवित्र आत्मा आता सुटका देत आहे. दयावंत येशूची प्रार्थना निरंतर करणाऱ्या अनेक कुटुंबांना प्रभूने आशीर्वाद दिलेला आहे. मानसिक त्रासातून जाणारा आणि विश्वासाच्या आपल्या प्रार्थना म्हणजे स्वर्ग आणि पृथ्वी यांचे उत्पन्न करता ही प्रार्थना बोलणाऱ्या कोणाला तरी
आज विशेष सुटका मिळालेला आहे. आईच्या उदरातील अनेक बालकांना प्रभूने आज आशीर्वाद दिलेला आहे, संरक्षण मिळालेलं आहे. डोक्याच्या एवढ्या भागामध्ये ज्यांना दुखत आहे त्या दुखणे प्रभूने आता दूर केलेलं आहे. असा कोणतरी आहे ज्यांना घरातील लोक आणि समाजातील लोक वगैरे संस्कृती नसलेली कल्चर न समजणारा असे वगैरे टाकून देऊन बोलत आहे अशा एका व्यक्तीला प्रभूने आज आदरपूर्वक स्वीकार केलेला आहे आणि प्रभू त्या व्यक्तीला वाढवणार. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आजच्या प्रार्थनामध्ये असलेल्या काही लोकांना प्रगटीकरणाचा दान देऊन येशू आशीर्वाद देत आहे. गर्भाशयामध्ये खूप मोठा गाठ असलेले कोणाला तरी येशूने त्या गाठीच्या आजारापासून सोडवलेला आहे. हालेलुया, हालेलुया. आपण संध्याकाळच्या प्रार्थनेची तयारी म्हणून थोडी वेळ स्तुती करत सगळ्यांना भरपूर आशीर्वाद मिळावं म्हणून आता एकत्र प्रार्थना करूया. वचन ऐकण्यासाठी आमचे कान उघड, वचन ऐकण्याचं वातावरण प्रत्येकाच्या घरी तू तयार करून दे आणि प्रत्येकाच्या घरामध्ये वचनाचा विशेष कृपा वाहून दे आणि प्रेमळ येशू वचन बोलणाऱ्या फादरांना आणि इतर लोकांना आणि आम्हाला सर्वांना येशू तू आशीर्वादित कर. मध्यस्थी प्रार्थना करणाऱ्या प्रत्येक कुटुंबांना तू आशीर्वादित कर. मध्यस्थी प्रार्थना करणाऱ्या फादर लोकांना, सिस्टर लोकांना तू आशीर्वादित कर. मध्यस्थी प्रार्थना करण्यासाठी जीवन समर्पण केलेल्या प्रापंचिक बांधवांना आणि टीमना येशू तू आशीर्वादित कर. त्यांच्या कुटुंबामध्ये सर्व काही येशू सुव्यवस्थितपणामध्ये राहू दे म्हणून प्रार्थना करतो. सर्व समर्थ परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.